त्याची चड्डी खाली गळत होती. कधी शेळ्याकडे गेलं तर पोरगं एका हातात चड्डी धरायचं, दुसऱ्या हाताने शेळ्या हाणायचं. कधी शाळेत गेलं तर एका हातात दप्तर, दुसऱ्या हाताने चड्डी वर वडून धरावं लागायची, नाही तर ते खाली पळायची. रोज पोरं त्याला चिडवायची आणि घरी आल्यानंतर पोरगं पुन्हा घरी आई वडिलांना त्रास द्यायचं, मला नवी चड्डी पाहिजे नाही तर मला बेल्ट तरी पाहिजे. रोज त्याचं सकाळ सकाळी चड्डी घालताना हिरड गाणं असायचं. पण एक दिवस बापाला त्यानं स्वतःच्या पॅन्टीला करदुरा गुंडाळताना पाहिलं. पॅन्ट खाली जाऊ नये म्हणून बाप करदुरा गुंडाळतो आणि तिला काडीची पिळकानी टाकतो. पोरानं हे पाहिलं आणि त्याच्यानंतर कधीच त्यानं बेल्टही मागितला नाही आणि नवी चड्डीसुद्धा मागितली नाही. शेवटी संघर्ष आहे शेतकरी पुत्राचा. पोराची पॅन्ट फाटलेली होती. चार सव्वा जाऊन बसायचं, कसं बसायचं म्हणून पोराला लाज वाटायची, सारखं असं तसं वाटायचं. पण आईची सुद्धा साडी फाटलेली होती. आई साडी नेसताना तो फाटलेला भाग आतमध्ये घेते आणि बाहेर दिसू देत नाही. परिस्थिती झाकून ठेवायची असते, परिस्थितीचं भांडवल करायचं नसतं, तर ती झाकून ठेवून तिच्यासोबत लढायचं असतं, आई शिकवते. ठिगळ लावणं म्हणजे गरीब असणं अजिबात नाही, तर ठिगळ लावणं म्हणजे परिस्थितीशी दोन हात करणं होय, परिस्थितीशी लढा देणं होय. आणि खरं तर त्या दिवशीपासून पोरानं फाटक्या चड्डीची कधीच तक्रार केली नाही. संघर्ष आहे शेतकरी पुत्राचा. ज्यावेळेस शाळेत पोरगं जायचं ना, त्यावेळेस बाहेरची पिशवी त्याच्याकडे असायची, बाजूच्या लोकांकडे दप्तरं वगैरे सगळं असायचं, पोराकडं भारी भारी दप्तर असायची. पोरालाही वाटायचं आपल्याकडं दप्तर असलं पाहिजे, आपल्याला सुद्धा हे भारी सगळं काय असलं पाहिजे. म्हणून बापासोबत त्यानं नाद लावला होता, मला दप्तर पाहिजे बापा, मला नवं दप्तर पाहिजे. आणि त्या दप्तरासाठी बाप एक दिवसभर लोकाचे तिथं फवारा घेऊन 300 रुपये रोजानं काम करत होता. त्याच्या पाठीवरती पोराच्या पाठीवर दप्तर यावं म्हणून दिवसभर त्यानं स्वतःच्या पाठीवरती फवारा घेतलेला होता. पोराला हे एक दिवशी कळालं आणि त्या दिवशीपासून त्या पोरानं कधीच दप्तर मागितलं नाही. बाहेरची पिशवी घेऊन पोरगं रोज शाळेत जायचं. पोरांच्या अपेक्षा असतात, मला हे पाहिजे, मला खेळायला ते पाहिजे, ही मोठी गाडी पाहिजे, मला खायला हे पाहिजे. परंतु आठवड्यातनं फक्त एक शेव चिवड्याचा खाऊ माझ्यासाठी आणा बाबा, याच्या पलीकडे मला काहीच नकोय बाबा, एवढंच पोरगं मागतं. खरं तर हे का वाटतं त्या पोराला? एक दिवशी सावकाराच्या पुढं डोळे खाली घालून, नजर खाली घालून, मान खाली घालून उभा असलेला बाप त्या पोरानं पाहिला आणि त्याच्यानंतर सगळ्या अपेक्षा त्याच्या मिल्या. काही मागायचं असं त्याला अजिबात बापाला आता वाटत नाही, तर आहे त्या परिस्थितीसोबत तडजोड करत बापाला साथ देत खरं तर मोठं व्हायचं, हेच एक त्या पोराच्या ध्यानात आहे. शेवटी संघर्ष आहे शेतकरी पुत्राचा. आपुलाच तो रस्ता अजून आम्ही एकटा चालो, किती उरलो हरलो दुःख झाले सोबती.